नमस्कार मित्रांनो, तर आत्ता बरेच दिवसांनी खरं तर व्हिडिओवरती येतो आहे. तर आत्ता आम्ही चाललो आहे गावी आणि इकडे बघताय माझ्यापासून गाडी आहे आणि दादासाहेबसुद्धा आहेत. त्यांना थंडी वाजते आहे कारण आत्ता वाजलेत जवळजवळ 5 आणि आम्ही आत्ता आहोत साताऱ्याच्या जवळपास आहोत. एक साधारणतः 1-2-4 किलोमीटरवरती सातारा आहे. दादासाहेब, फर्स्ट एक्सपिरियन्स कसा आहे? दादाची अक्षरशः कुल्फी झालेली आहे, त्याच्यामुळे काय विचारू नका. ना इकडे बघा, इकडे पेट्रोल पंप आहे, हा पूर्ण हायवे आहे इकडे. आणि आत्ता आम्ही साधारणतः बघूया 7:30 पोचण्याचं तर ठरलेलं आहे. काय प्रोग्राम असेल किंवा काय असेल ते तुम्हाला या ब्लॉगमधून कळणारच आहे, तर ब्लॉगवरती शेवटपर्यंत नक्की राहा. चलो आम्ही पोचलो आहे कोयनेमध्ये आणि अजून तरी आम्हाला एक अर्धा तास तरी लागेल जायला. काय दादासाहेब, थंडी आता सौकूल नाही आहे ना आता व्यवस्थित आहे म्हणजे? सौकूल नाही. तर मग आता सकाळ झाली आहे मस्त एकदम. मित्रांनो, तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे आता सूर्य त्या साईडला उगवेल आणि आपल्याला आता लवकर पोचायचं आहे कार्यक्रमासाठी. तो एक्झॅक्टली कार्यक्रम काय असेल ते मी तुम्हाला थोड्याच वेळ सांगणार आहे. तर आपण आता निघतो आहे, चला. तर मित्रांनो, आत्ता आम्ही पोचलो आहे घरी. आता सगळं आवरून वगैरे आम्ही आता त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी जातो आहे. तर कार्यक्रम आमचा कोळकेवाडीमध्ये आहे, श्रमिक सहयोग संचलित प्रयोगशाळा आहे तिथे एक. तर त्या ठिकाणी आम्ही निराधार व्यक्तींसाठी किंवा मुलांसाठी एक आम्ही काही भेटवस्तू देणार आहोत. तर तो कार्यक्रम तुम्हाला ह्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका. चला आपण तिकडे चाललो आहे. मस्त छान. मित्रांनो, आता आम्ही प्रयोगभूमीच्या इथे पोचलेलो आहे. तर आत्ताच आम्ही जे सामान त्यांना द्यायचं आहे ते सुद्धा आत्ता त्या रिक्षातून आलेलं आहे आणि आत्ता सगळेजण आमचे जे कार्यकर्ते ते त्या ठिकाणी आहेत. तर आत्ता आम्ही आतमध्ये चाललो आहे आणि कार्यक्रम कसा होणार आहे ते तुम्हाला या माध्यमातून दाखवणारच आहे. तर चला. Thank you.
अच्छा म्हणजे ही सगळी मुलं सगळी कामं करून शेतीचे वगैरे सगळं सांभाळतात. ओके, त्यांचं किचन आहे का इकडे? वा गुड. हे बघा इकडे या ताई जेवण बनवतात. काय आज स्पेशल? स्पेशल काय आहे? खिचडी भात. वा गुड, म्हणजे तुम्हीच बनवता सगळं. आणि ह्यामध्ये काय आहे? भात नाही, पाणी आहे. अच्छा, हे बघा या ताई इथे बनवतात जेवण वगैरे. चला बघ, इथे भाजी वगैरे लावलेली आहे मित्रांनो या ठिकाणी. इथे सुद्धा हे बघा. आणि इकडे आता आपण दाखवतोय म्हणजे ही मुलं इथे कामं पण करतात आणि इथे स्वतः जेवण करतात, राहतात इथे. हे बघा हा वाडा आहे, इथे काय कोंबड्या वगैरे आहेत, इथे असे बदक वगैरे आहेत. हे बघा इथे म्हणजे इथे त्यांनी ते पाळलेलं आहे, त्याची राखण वगैरे ते करतात या ठिकाणी. ही बघा ही बिल्डिंग आहे ती, आणि या ठिकाणी पूर्णतः तुम्हाला दाखवतो मी, या ठिकाणी पूर्ण भाजीपाला वगैरे हे सगळं या ठिकाणी ते करतात. मेहनती मुलं आहेत आणि अशा मुलांसाठी आपण आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे. हे बघा ही भाजी त्यांनी केलेली आहे. खूप छान वाटते, मोकळं वाटते या ठिकाणी. बरेच त्यांनी हे बघा इथे केळीसुद्धा त्यांनी लावलेली आहेत. इथे लिंबाचं मोठं झाड आहे या ठिकाणी. हे बघा इथे वांग्यांचं वगैरे इथे झाड आहे. हे बघा, आणि इकडे तुम्हाला अजून एक दाखवतो. हे बघा इथे भाजीपाला पूर्णतः केला आहे या ठिकाणी. हे बघा मुळा वगैरेसुद्धा या ठिकाणी त्यांनी पेरला आहे. आणि ही कुठली भाजी आहे का ताई? माठाची. ही माठाची सुद्धा भाजी त्यांनी इथं केलेली आहे. म्हणजे खूप मेहनती मुलं आहेत आणि स्वतः मेहनत करून शिक्षण करून ते इथे राहतात सुद्धा. खरंच या मुलांचं खूप कौतुक. हे बघा इकडे सगळं पूर्ण मोठं मोठं लिंबाचं झाड आहे. लिंब आहे ना? हो, लिंबाचं झाड आहे मोठ्याच्या मोठं. आता दादा आपल्याला दाखवतोय सगळं. इकडे काय आहे? ओके, तिथे सुद्धा ट्रॅक्टर आहे ना तो? तो हाताचा ट्रॅक्टर आहे तो. तिथे सुद्धा ट्रॅक्टर ठेवलेला आहे बघा. पेरूचे पण झाडं आहेत तिकडे. ओके, आणि इथे शिक्षक म्हटलं तू दोघ जण राहतात ना तुमच्यासोबत? दोघ जण राहतात तुमच्यासोबत तिकडे आहे का? त्या साईडला तिकडे काय? वा मस्त. ते बघा तिथे बदक दिसत असतील तुम्हाला तिथे. एवढे कोंबड्या वगैरे. खूप छान परिसर आहे हा. इकडे मेसीचे बांबू लावलेले आहेत. कुठे? हा असले त्याने लावले, लाईनी लावलेले आहेत आपल्याला. तिथे समोर दिसत बघा. पण ही जी शाळा आहे ना त्यांची, ही नेमकी ह्यांची म्हणजे स्वतःचीच म्हणजे कुठली तरी एक संस्थेने दिलेली आहेत. ओके, भारी ना. म्हणजे सगळेजण इथेच राहतात. आणि ते वरती काय आहे तिकडे? शिक्षक पण राहतात ना इथे दोन. म्हणजे ह्या मुलांवरती लक्ष ठेवण्यासाठी दोन शिक्षक राहतात इथे. एक इथले लोकलचे आहेत. ओके, दोन राहतात इथे. मग इथं संस्था वगैरे येतात का म्हणजे तसं मदत करण्यासाठी वगैरे? सगळी मदत त्यांना संस्थेकडनं मिळते. मदत मिळते करते सगळी मदत. खडतर इथं योगदान आहे त्यांची. त्यांनी जे इथं प्रेरणास्थान दिले बरोबर, त्याच्यामुळे हे आश्रम इथं उभं राहिले. ओके, तुमचं नाव सांगा, तुम्ही कितवीला ते सांगा आणि तुम्ही काय काय करता ते सांगा. माझं नाव निकिता संगीता विठ्ठल, इयत्ता सहावी. माझं गाव तिवरे. कुठलं? तिवरे. तिवरे? हा, म्हणजे आपल्या आमच्या इकडचं. तुमचं? बरोबर आहे. ओके, माझे नाव मंगल माया तुळशीराम, इयत्ता आठवी. गावाचे नाव कुंभारली. कुंभारली. तुझं नाव सांग बाळा. काय तुझं नाव सांग? जगेश.
राजा हा कुठला आहे अंगणवाडीला राजवाडीतला राजवाडीतला आपल्या राजवाडीतला अच्छा आणि तुझं नाव माझं नाव माधुरी माया तुशीरा इयत्ता पाचवी माझं नाव कुंभारे कुंभारे अच्छा माझी बहीण चले काय 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 तीर्थी चलेता चलेत हा आणि गाव गाणे गावचे माझं नाव गणपत माया तुलशीराम इयत्ता दुसरी गाव कुंभारे हा माझं नाव नागेश संगीता विठ्ठल इयत्ता चौथी गाव चिवरे आणि तुझं रे माझं नाव दिनेश मंगल सुरेश इयत्ता नववी गाव कोळकेवाडी कोळकेवाडी अच्छा माझं नाव सार्थक संगीता विठ्ठल इयत्ता पाचवी गाव तिवरे तिवरेतलं आहे माझं तुम्ही त्याचं ह्याचं नाव सांग माझं नाव विजय सुरेख सुरेश हां गाव कोणतं पहिली अच्छा गाव कोणतं गाणे अच्छा आणि तुझं सांगितलं ना अरे म्हणजे हे आपल्या इकडून येतात सगळेजण इकडे राहतात ते इकडे राहतात अच्छा आणि मग तुम्ही तिकडे गावी कधी जाता मग सुट्टीला जाता म्हणजे दिवाळी वगैरे साठी असं जाता मग आणि जेवण वगैरे तुम्ही सगळे इथे बनवता आणि इथे मग हा कोणते कोणते तीन गट शेती सफाई आणि स्वयंपाक अच्छा आणि मग इथं तुमच्यासोबत शिक्षक कोण असतात राहायला इथे दोन एक मॅडम असते आणि एक सर असतात मग ते म्हणजे कंटिन्यूस असतात म्हणजे ते त्यांच्या त्या मॅडमचं नाव काय रेखा हां आणि सरांचं नाव मंगेश मेहते ओके मग तुम्हाला जेवण बिवण सगळं नाश्ता वगैरे सगळं इथंच मिळतं पूर्ण म्हणजे तुम्ही कामं पण करता ओके माझ्या पाला लावलेत आम्ही वा कुठे लावलेत काय सांगशील काय सांगशील शुभंगी म्हणजे हॅट्सअप आहेत या मुलांना नाही का म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये ते शिकत आहेत आता खरंच शिकण्यासारखं आहे छान वाटलं तुमच्याकडे मस्त आणि आता तुम्ही एवढेच जण आहेत सगळे 15 जण आहेत मग आता बाकीचे कुठे ओके मग आता तुम्ही नाही जाणार शनिवार रविवार सुट्टी असते की नाही मग त्या दिवशी तुम्ही घरी जाता इथे मग तुम्हाला तिकडे आई वडील न्यायला येतात की तुम्ही कसं जाता मग सर पाठवतात अच्छा सर मग तुम्हाला सोडतात आता तिवऱ्यातले कोण आहे तिवऱ्यातले अच्छा घरी जाऊन सोडतात वा हां तू कुठे आता अलोरे हायस्कूलला म्हणजे दिवसभर इथे ते अभ्यासिका वगैरे सगळं करणार ते इथे करतात काम ओके खाणं पिणं म्हणजे हे लोक एक प्रकारे बोर्डिंग आहे बोर्डिंग आहे थोडक्यात आणि मग इथे तुम्हाला असं म्हणजे मार्गदर्शन करायला किंवा काय असे लोक येतात म्हणजे बाहेरून वगैरे आमच्यासारखे असे येतात लोक भेटण्यासाठी खाऊ द्यायला गिफ्ट करायला असे येतात भरपूर येतात गुड कार्यक्रम मध्ये तर मित्रांनो आता तुम्ही यांच्या बोलण्यातून तर पाहिलंच असेल तर हे जे मुलं आहेत ते ह्यांचं म्हणजे तसं हे बोर्डिंगच आहे आणि बोर्डिंग टाईपच हे काम ही संस्था करते आणि त्या संस्थेतर्फे त्यांना सगळं काही पुरवलं जातं ते ती मुलं राहतात आणि सुट्टीच्या वेळेस ते मात्र त्यांच्या घरी जातात आणि इथले शिक्षक आहेत ते त्यांना घेऊन जातात म्हणजे असं नाही आहे की त्यांना एकटं पाठवतात कुठे ही माझ्या पाठीमागे बघाल ते ही पूर्ण अशी पूर्ण बिल्डिंग आहे आता कार्यक्रमासाठी बरेच जण जमलेले आहेत आता थोड्याच वेळात कार्यक्रम करू शकतो अशा काही गरजू मुलांसाठी काही काम करावं काय देता येईल कसं बघावं या हेतून आपल्याकडे आले होते आणि त्यांनी आपल्यासाठी काही भेट आणलेली आहे तर त्याचाच आपल्याकडे स्वीकार आपण करणार आहोत खरं त्याबाबतीत पुढे घेऊन स्वागत करतो तर सगळ्या आपण एकत्र येऊन पुष्पगुच्छ घेऊया नमस्कार तर आज प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आमची ही स्टुडंट केअर फाउंडेशनची ही पूर्ण संपूर्ण टीम आलेली आहे
म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य झालं ते ते या ठिकाणी इथे आलेत. तर स्टुडंट केअर फाउंडेशनची स्थापना आणि नेमकं एक्झॅक्टली स्टुडंट केअर फाउंडेशन हे कसं काम करतं याबद्दल थोडक्यात मी माहिती देतो. तर ज्यावेळेस आमचा रौप्य महोत्सव झाला त्यावेळेस आम्ही सगळेजण एकत्र आलो, जवळजवळ 20 वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्यावेळेस आम्हाला एक उत्सुकता होती की 20 वर्षांनी आम्ही एकत्र भेटतोय, त्यामुळे एक जाणून घेण्याची उत्सुकता असते. तर आम्ही भेटलो, चर्चा केली त्या विषयावर. आम्हाला एक असं एक वाटलं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही या स्टुडंट केअर फाउंडेशनची स्थापना केली 18 एप्रिल 2023 ला. तर या स्टुडंट केअर फाउंडेशनमध्ये एकूण आम्ही 16 सभासद आहोत. तर स्टुडंट केअर फाउंडेशन ही काम कसं करते की समाजातील जे गरीब विद्यार्थी असतील किंवा निराधार जे लोक असतील तर त्यांच्यासाठी आपण काम करतो, त्यांना जे गरजेच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही आमच्या फाउंडेशनतर्फे पुरवत असतो. तर त्यांची नावं घेणंसुद्धा गरजेचं आहे. मी स्वतः देवेश म्हणून अध्यक्ष म्हणून काम पाहतो. अश्विनी भुवड आहे, अभिवादन करा थोडंसं म्हणजे ओळखतात. सचिव म्हणून नितीन कदम आहेत, तसेच अंकुश पाटकर आहेत, प्रवीण कदमसुद्धा आहेत, दीपाली कदम आहेत, असे अनेक जण आहेत परंतु ज्यांना ज्यांना शक्य होतं ते या ठिकाणी आता आले. तर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की आम्ही ज्यावेळेस म्हणजे फाउंडेशन करणं किंवा संस्था ओपन करणं एक म्हणजे खाऊची गोष्ट नाही, त्यासाठी एकजुटता लागते आणि एक विश्वास लागतो. मग आमच्या एक महिना झाला आम्ही एकमेकांना काहीच सांगितलं नाही की फाउंडेशन स्थापन करायचे की नाही करायचे. मग शेवटी आम्ही ठरवलं की आपण काहीतरी करू शकतो आणि त्या विश्वासावरती मग आम्ही या स्टुडंट केअर फाउंडेशनची स्थापनाही केली. तर आत्तापर्यंत आम्ही आता हा तिसरा उपक्रम आहे. पहिला उपक्रम आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्येच आम्ही जे गरजू विद्यार्थी असतील त्यांना शालेय उपयोगाच्या वस्तू असतील त्या आम्ही दिल्या. आणि दुसरा उपक्रम आमचा कळकोणी गावामध्ये केलाबाई वसतिगृह आहे. ज्यावेळेस राम वर्गे आले होते त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः प्रत्यक्षात जात येते आणि त्यांना काय कोणत्या गोष्टींची गरज आहे ती बघा. तर तुम्हाला CPU ची आवश्यकता होती परंतु आम्ही या ठिकाणी CPU प्लस माऊस पण आहे, कीबोर्ड आहे आणि मॉनिटर पण मॉनिटरसुद्धा दिलेला आहे. मग याच्या व्यतिरिक्त अजून काय द्यावं तर त्यासाठी चर्चा झाली. मग आम्ही असं ठरवलं की आम्ही 50 किलो तांदूळसुद्धा आपल्या या संस्थेसाठी दिलेला आहे. आणि माझे एक मित्र आहेत गगन बजाज म्हणून, ते पंजाबी आहेत ॲक्च्युली, परंतु याविषयी जेव्हा मी त्यांना सांगितलं त्यावेळेस त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी म्हणले की मी माझ्याकडून काय देऊ शकतो तुम्हाला. मग आम्ही विचार केला म्हटलं काय काय द्यायचं नेमकं, तर त्यांनी मेडिकल किटसुद्धा दिलेलं आहे ज्यामध्ये 2 वर्षाच्या गोळ्या असतील, मेडिसिन्स असतील, ते त्याचा पण तुम्हालासुद्धा उपयोग होईल. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आता तुम्हाला हे करायचं की ते संस्था येतील, अनेक संस्था येत असतील तुम्हाला मदत करत असतील या ठिकाणी आलो आहे. तसंच तुमच्यापैकीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये भावी आयुष्यामध्ये तुमच्यातसुद्धा कोणतरी असं तयार झालं पाहिजे, त्यामुळे शिक्षकांचा रिस्पेक्ट करा. ते जे सांगतात किंवा ते तुमच्यासाठी तुमच्या भल्यासाठी सांगत असतात त्याच्यामुळे त्यांचा राग न धरता त्यांचा रिस्पेक्ट करा. आता मग मी त्यांच्याशी बोलणं पण झालं माझं त्यांच्याशी, खूप छान म्हणजे तुम्ही जे सगळ्या म्हणजे नाही का ते सांभाळतात वगैरे सगळं खरंच खूप भारी आहे आणि ही नक्कीच मुलं पुढे जातील हे यात काही शंका नाही आहे. तर आमच्या सदस्यांचा आता आभार व्यक्त करतो कारण कसं आहे आम्ही पुणे मुंबईला असतो त्यामुळे आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला येणं शक्य नसतं, परंतु ज्यावेळेस कुठलाही एखादा उपक्रम वगैरे घ्यायचा असला राम होरगे असो नितीन कदम असो त्यांच्या व्यवसायातून वेळ काढून किंवा त्यांच्या नोकरीधंद्यातून वेळ काढून ते आमच्या फाउंडेशनसाठी देतात. खरंच म्हणजे ह्या दोघांचाही खूप आभार, जसं अश्विनी असेल तर हे सगळेजण. आपण या कार्यक्रमासाठी इथे सगळे उपस्थित राहिल्या स्टुडंट केअर फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष, मी हे सांगायचं तात्पर्य की माझी मिसेस या फाउंडेशनमध्ये काम करते. अजून मला ती म्हटली आज माझं एक गाव मूळ गाव कोळकेवाडीचं आहे, जोशीवाडी. तिथून ती म्हटली मग शाळेच्या इथं आपण जावा आश्रमात तिथे तोच कार्यक्रम आहे. ठीक आहे बोलून मला माहीत आहे आपण जाऊ तिथे. पण मी आज बघितलं यांचा तिसरा कार्यक्रम मी बघत असतो, यांचा ऐकत आलात सगळ्या गोष्टी केल्यात. खरं गरजेचं आहे, आज आपण शिकतो मोठे होतो
पण ज्या गरजू मुलांना आज गरज असते तर त्यांना काहीतरी थोडीशी मदत आपल्या लेवलला आपण तुम्ही करता हे चांगली गोष्ट आहे. आज इथे आपले सर आमच्या आम्ही सरांना बरेच वर्षापासून ओळखतो त्यांनी इथं खडतर जे इथं आता सुविधा इथं आहे तेव्हा इथं सुविधा पण नव्हत्या की त्या टायमिंगला इथं त्यांनी पायरोगण आज हे केलं. आज त्यांच्या वतीने सगळे विद्यार्थी चांगल्या तऱ्हेने जात आहेत पुढे होत आहेत. मी या विद्यार्थ्यांना पण आज सांगेन की जसं ते असतं ते म्हणतात की विद्यार्थी मोठे झाले पण त्यांनी जे इथं मूल आपल्याला शिकवतात त्या संस्थेला विसरता कामा नये हे महत्वाचा विषय आहे. की ज्याने आता म्हणतात की मुलं गेली पण संस्थेला अजून हातभार लावतो की ज्याने आपल्याला पालन पोषण केलं आज आपल्या संस्थेला ज्याने हातभार लावला ज्या शिक्षकाने आपल्यासाठी इथं कष्ट केले त्यांच्यासाठी विसरता कामा नये. ही संस्था आज परिवार आहे परिवारासाठी आज आपण थोडस काय फाउंडेशनला शुभेच्छा देतो आणि इथं माझे दोन शब्द मी संपले. मी आमचे गावचे दीपक माधव असतील आणि सुनील मांडवकर असतील त्यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते द्या. दोन मिनटं कसं वाटलं तुला? फार छान वाटलं. उलट मला खूप आनंद होतोय की आपण सगळे मिळून हा असं काहीतरी नवीन करतोय. आणि दुसरी गोष्ट की मला जास्त आनंद ह्या गोष्टीचा होतोय की मी पण अशाच समाजामधून बाहेर आलेली आहे आणि अशा समाजामधून जेव्हा म्हणजे मी काय मोठं काही सक्सेस वगैरे काही मिळवलेलं नाही आहे पण थोडंफार जे काही केलंय त्याच्यावर मला असं वाट म्हणजे मला असं त्या जुन्या विचारांमध्ये गेल्यासारखं वाटलं. नाही खरंच. आणि मग अशी आपण त्या मुलांची पण बाईट घेतली त्यावेळेस मुलं पण ते इथं मेहनत करतात आणि शिकतात उलट इथे आणि प्रत्येक गावचे आहेत मुलं म्हणजे आपल्या इकडून येतात ते आणि हे शिक्षक लोक सुद्धा त्यांना तिकडे सोडायला वगैरे जातात बाईकने वगैरे. आणि मेन म्हणजे मला असं वाटवतं की मीच जास्त स्ट्रगल केलंय म्हणून पण ह्या मुलांकडे बघून खरंच मला असं वाटतंय आणि मी खूप लकी आहे मी एवढं काही स्ट्रगल केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर सपोज आपल्या वेळेस जर अशी परिस्थिती असती तर अजून आपल्याला अजून एक चांगलं मार्गदर्शन मिळालं असतं किंवा अजून वाटचाल मिळाली असती पुढे असं तुला काय वाटतं त्याबद्दल जर सपोज आपल्या वेळेस जर असं असतं तर? नाही पण खरं सांगू ह्याही जे मुलं आहेत ना ह्या मुलांना सॅल्यूट करण्यासारखं आहे कारण आई वडिलांना सोडून शिक्षणासाठी इथे राहणं ही काही सोपी गोष्ट नाही. खरं आहे. आणि मागे पण मी तिकडे बघितलं ते स्वतः जेवण करत होते म्हणजे सगळं शेतीची कामं वगैरे सगळं या ठिकाणी भाज्या पण केल्या जातात सगळं ते स्वतःच्या मेहनतीने ते या ठिकाणी करतात शिकतात आणि कधी सुट्टी असेल तर ते गावाला जातात म्हणजे हॅटसॉप आहेत त्या मुलांना. खरं तर दीपाली काय बोलशील काय सांगशील? असं वाटतं की आपण चांगल्या कार्यासाठी आपण आलो म्हणजे सत्कारी सत्कार्य झालं आणि मेन म्हणजे ते काहीच नाही केल्यासारखं वाटतं कारण मगाशी मी नाही खरंच मला मगाशी मी त्यांना बोलणार होतो की तुम्हाला कधी काय गरज वाटली तर आपण करू या ठिकाणी मदत कारण म्हणजे मुलं आहेत ना ही पुढं जाण्यातली आहेत कारण त्या गोष्टीचं ते चीज करतील. सांगा कसं वाटलं तुम्हाला? यांचे मिस्टर आहेत. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. आणि जे उपक्रम चालू आहे याच्याबद्दल असंच उपक्रम पुढे चालू राहावा फाउंडेशनचं चांगल्या चांगल्या प्रतीने सगळ्यांसाठी जसं उपयोग आपण म्हणतोय की संस्था आहेत अशा या गरजू मुलांना आपण सपोर्ट करताय चांगली गोष्ट आहे. येस. आणि कालच मी म्हणजे माझा एक मित्र भेटला होता एक अमन म्हणून आहे तर तो सुद्धा बोललाय की जर तुम्हाला कधी गरज वाटली तर मी माझ्या याच्यातून मदत करेन तुम्हाला पण त्याचा असा
आहे की तो मुस्लिम समाजाचा आहे, मुस्लिम आहे, पण तो असं म्हटलं की रमजानच्या वेळेस जर त्याच्याकडून जास्तीत जास्त मदत होऊ शकते तर तोही मी आता ह्या मुलांना सांगणार आहे आणि तोही आपल्याला मदत करणार आहे. तसे असे अनेक लोक आहे जे मदतीसाठी येत आहेत आणि मदत इथे येऊनसुद्धा करत आहेत, तर खरंच त्यांचं पण खूप खूप आभार आहे. अश्विनी, तू काय सांगशील? मी असं म्हणेन की आपल्या फाउंडेशनने पुन्हा एकदा ह्या ठिकाणी येऊन एखादा कार्यक्रम करूयात आपण आणि ह्या मुलांना सातत्याने मदत करता यावी आपल्या फाउंडेशन. येस येस, मला तर वाटतंय करावी, मला वाटतंय. नाही नाही, ठीक आहे, नक्कीच आपण येणाऱ्या काळात सुद्धा नक्कीच ह्या म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करणारच आहोत. तर चला, ए दीदी, तुला कसं वाटलं? मस्त. काय गाते? येणार का इकडे हा मदत करण्यासाठी? कशी वाटली बघ ही ती दादा दीदी, कशी वाटली तुला? मस्त ना? तोंडाने बोल ना, कसं वाटलं तुला? छान वाटलं. अतिशय म्हणजे मेहनतीनं मेहनत करतात इथे, त्याच्यामुळे त्यांचं कौतुक हे झालंच पाहिजे. तर त्यांच्यासाठी आपण एक आपल्या ग्रुपतर्फे एक भेटवस्तू आणलेली आहे, ठीक आहे, सरप्राईज मी देतोस ना? तर उलट होईल ना? नीट दे. हा उलट होईल, तर दिलं ना वस्तू बदलायला लागतील. आपल्या ग्रुपचा जो मेन लीडर आहे राम हवरगी, तर तो खूप छान प्रकारे काम करतो, त्यासाठी आपल्या ग्रुपतर्फे ही छोटीशी भेटवस्तू आपण देतो. आणि दुसरा ग्रुप मेंबर आहे तो म्हणजे नितीन. हे साहेब कुठेही म्हणजे कुठलंही काम असू दे, त्यांचा व्यवसाय असला तरी ते रात्रीचं काम करून दिवसा तरी हजर होणारच. धन्यवाद मित्रा. येस, आणि तुम्ही फोडून बघू शकता लगेच, हे फोडून फोडून बघू शकता लगेच. निघू हे फोडून बघा, फोडून बघा, फोडून फोडून बघूया. दाखव दाखव तुझं गिफ्ट, दाखव तुझं गिफ्ट, दाखव. आणि काय लिहिलेलं आहे बघा तिथे, किंग. किंग, थँक्यू. हा आमचा किंग आहे. आणि त्यांच्यासाठी आवडलं का? एक नंबर, एक नंबर ना. दुसरं म्हणजे की कुठलंही राजकीय हस्तक्षेप अजिबात नाही आहे. पॉलिटिकल कुणाला घेतलेली नाही, म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा वरद असतं अजिबात नाही. त्याला मी स्वीकार करतो, तुला कुठल्याही कार्यक्रम करत नाही.
आणि मग ह्या ज्या संस्था वगैरे येतात मदत करण्यासाठी मग ते स्वखुशीने वगैरे येतात, त्यांना प्रत्येकानं त्यांचं ठरलेलं असतं आणि मग आम्ही तर सांगू त्याप्रमाणे करतो आमच्या गरजांप्रमाणे येत असतील ना. आणि मग आता तुम्ही सुरुवातीला आमच्या जेव्हा येतील ते सांगू सुरुवात आमच्या उपरांत. ही जी मुलं तुम्हाला मिळालेत ना ती म्हणजे कसं म्हणजे तुम्ही तिथे तुम्ही गेलात स्वतः की कसं केलं? श्रमिक सेवकचं सुरुवातीला काम होतं ना, कामाची भूमिका अशी होती की जो समाज शिकतच नाही आहे, शिक्षण प्रवाहामध्येच येत नाही आहे, ज्याच्यामुळे शासनच पोचलेलं नाही अशा मुलांसाठी शिक्षणाचं काम करणं ओके पोचे विकासाची कामं. बरं, तिथे पाण्याचा प्रश्न आहे, ते लाईट नाही आहे, तिथे रस्ता नाही जायला, मुलांचे दाखले नाही आहेत, या सगळ्या शाळेच्या बरोबर ह्या गोष्टी करत जातो म्हणजे शासन आणि वस्ती यांच्यामधला दुवा म्हणून संस्था काम करते. तसं सुरुवात केली आणि कातकऱ्यांमध्ये हे सगळं आता आहे, आता धनगर समाज पुढेही आहे, कातकरी अजूनही मागच आहे, त्यांना अजूनही पटत नाही आता शिकायला हवं, त्यांना गरजच वाटत नाही शिक्षणाची, म्हणून की मग त्यांनी शिकायला हवं, कारण की एखादी पंतप्रधानांनी पुढे शिकली तर ते शिक्षणच त्यांना बदल. आता मग तुम्ही म्हणजे मुलं वाढवणार आहात की कसं काय की ज्यांना जे शक्य होतं ते येतात? नाही, मुलं आता खरं ऍक्च्युली आता आम्ही केंद्र सुरू केले आहेत ना गावामधून, इथे आता इथे मुलं आमच्या त्याच्यावरती आम्ही चालवतो, त्यामुळे मुलांनी जोडून जातील. अच्छा, बरोबर, जातील, पुढे येऊन जातील, आता म्हणजे ते आई वडिलांपासून पण राहिले पाहिजे ना. आणि शिवाय की आता इथे जी मुलं राहतात ती अडचणीतीच सगळ्यात, बरोबर, विशेषतः निराधार मुलं आहेत, पालकच नाहीयेत, अशी काही मुलं ती जास्त करून आहेत अडचणीतले आहेत, कारण यांना शाळाच नाही आहे जवळ. तीव्रातली मुलं आमच्याकडे आहेत ती त्यांना सामाजिक अडचण नाही आहे, पण त्यांना शाळाच नाही आहे, त्यांना वरून दोन तास खाली यावं लागतं दंगेच्या वेळेस, बरोबर, चौथीपर्यंत हायस्कूलला खाली यावं लागतं, म्हणू शक्य नाही ना, मग ती मुली ते राहतात. असं केलं की मग अडचणी कमी असेल आपण फिरत चालू होतो करतो आहोत, आणि मग त्याच्यामध्ये कातकरी मुलांना जास्त फोकस आणि जसं आपल्या शिक्षण पद्धती कशी असायला, इतर शाळेमध्ये जसं आपल्या एक्झाम वगैरे होतात किंवा कशा होतात तशाप्रमाणे इथे होतात की सगळं म्हणजे तसंच होतं? याला आमची मान्यता एनओईची आहे. ओके, जसं म्हटलं ना मग सगळं सर्टिफिकेट ओपन स्कूलिंग ओबीसी सेंटर. ओके ओके ओके. या रत्नागिरी जिल्ह्यातलं कोणतंही शालावय मूल असेल, वयानं मोठं मूल असेल, पण शिक्षण अर्ध राहिलं असेल, कामकडे स्त्रिया असतील, बरोबर, त्याचं शिक्षण अपूर्ण असेल, त्यांना असं वाटतं की आपण शिकायला पाहिजे, म्हणजे शाळेत यायची गरज नाही, त्यांनी घरीच अभ्यास करायचा, परीक्षेला फक्त तिथे यायचं, त्यांनी घरी त्यांचा स्वतः सोडत राहायचं, इथे परीक्षेला बोलवतो मी त्यांना, बरोबर. अशासाठी हे एन ओ सेंटर म्हणून सुरू करतो, रत्नागिरी जिल्ह्यातलं आपलं ही सेंटर आहे. अच्छा, या जिल्ह्यात कोणतेही मुलं इथे दाखल होऊ शकतो. चांगलं आहे, खरंच खूप छान कार्य करते तुम्ही, खरंच हॅट्स ऑफ आहे त्यांना. म्हणून तर आम्ही जागा निवडली, मला माहितीच नव्हतं, आम्ही तुमचा एक व्हिडिओ बघितला होता युट्यूबवरती, हां ते बीबीसी निघालं तेव्हा आम्ही बोललो इथे करूया, त्यामुळे बरेचसे खूप अगदी भारताच्यातून बोललो करेन, परत फिनलँडवरून आले होते. हां ना, हो नाही, इथलं वातावरण आणि सगळंच भारी आहे, त्याच्यामुळे खूप छान, मुलं पण स्वतः कामं करून सगळं हे करतात, खूप छान, भारी आहे. नुसते कामं आहे, हुशार आहेत मुलं, हुशार बोलणारी बोलकी आहे, आजवट नाही असं पुढे. आता तो केवढा असं मुलगा आमच्यात रमून गेलाय, केवढा अजून. आता इथे म्हणजे ह्या मुलांसाठी अजून काय म्हणजे तुम्ही जर सपोज सुखसुविधा पाहिजे असतील किंवा काय त्यासाठी? ऍक्च्युली आता आम्हाला बेसिकच्या आपल्या सगळ्या ज्या गरजा होत्या अशा त्यामध्ये एक संस्था आहेत दोन, त्या आम्हाला सगळं स्ट्रक्चरली खूप छान मदत करतात. बरोबर, जसं की आता आम्हाला किचन शेड आहे, आम्हाला सँडविच कंपनी पुण्याची आपल्या आहे, ओके ओके, त्यांच्या फंडामधून आम्हाला दिलं त्यांनी, ओके, जसे सर जो फंड असतो त्यांना आम्हाला चांगली शेड बांधून दिली, त्यामुळे मोठं झाली किचन, हे पत्र्याचं आधी होतं आणि ही पण छोटं होतं आणि हळूहळू टप्प्यात पहिल्यांदा सकाळी रिफ पण होता, त्याने आम्हाला मदत केली, त्यामुळे हे बांधणार खूप केलं. आता एक मुंबईतली संस्था होती त्या संस्थेमध्ये, त्यामुळे आणि आता मग ह्यांच्या जेवणाचं वगैरे कसं करतात? जो आमचा किराणा सामान सगळा असतो, चिपळूणमधल्या काही महिला डॉक्टर आहेत, ओके, डॉक्टर कोथकुंडे, डॉक्टर वाघमारे, डॉक्टर सारंगपाणी, असा माझा जो ग्रुप आहे तो आम्हाला किराणा सामान पुरवतो. मी दर महिना जातो, ओके, खरेदी करतो चिपळूणला, अच्छा, त्यांना बिल पाठवतो, बिल ते देतात, पेड करतात. अच्छा, काय विचारत होती तू? साधारणतः 15-16,000 किराणा सामान होतो, रेशन उघडून, रेशन आम्हाला नागरिकत्व योजना शासनाची, त्याच्यातनं आम्हाला मिळतं, तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन मंजूर घ्यावी लागते, बीपीएलदारांना आम्हाला ते रेशन मिळतं, 300 धान्य मिळतं, शिवाय किराणा सामान, हो, मग जाऊन मी ती डायरेक्ट दर महिन्याला घेऊन येतो, एकदम मंजुरी घ्यायची, मग गाडी करून मग घेऊन यायचं सामान. असं तुम्हाला कसं वाटलं आज म्हणजे आम्ही या ठिकाणी आलो? छान करतो की प्रत्येक सगळे येत असतात आणि आम्हाला असं वाटतं की प्रयोग ही सगळ्यांची होते, बरोबर, फक्त आम्ही चालवतो, म्हणजे आम्ही
पुढं पण याला मदत करणारे खूप असंख्य हात आहेत. सगळे असंख्यात एकाधिक हात घालून गेले तर काम चांगलं उभं राहतं. तीच प्रयोगभूमी आहे की प्रयोगभूमी सगळ्यांच्या एकामेकाच्या हातात हात घालून चालणारी प्रयोगभूमी आहे आणि ते शिक्षण पद्धती सर्वांची व्हावी हा त्यातला हेतू आहे. खूप छान वाटतं तुम्ही आलात, तुम्ही चांगलं काम करतात, तुम्ही आणखी खूप कामामध्ये चांगली योगदान मिळत राहील असं मला वाटतं. थँक्यू सो मच. राम हावरगी आपल्यासोबत आहे. राम तुला कसं वाटलं? नमस्कार, मी आपलं फाउंडेशन स्टुडंट केअर फाउंडेशन संस्थेचा एक सदस्य खजिनदार. आपली संस्था सुरू होऊन आता आणखी 2 महिने जवळपास 1 वर्ष पूर्ण होईल. 18 एप्रिल रोजी आपली संस्था सुरू झाली. 18 एप्रिल 2023 ती पण गोष्ट संस्था सुरू झाली म्हणजे एक ती अचानक भयानक गोष्ट म्हणजे ध्यानीमनी काहीच नव्हतं. 16 एप्रिलला आपला रौप्य महोत्सव झाला. लगेच पुढच्या 2 दिवसात आपण डिसिजन घेतलं. त्यानंतर आपल्या वर्गातील काही जण 16 जण मेंबर एकत्र आले, सगळ्यांचा सपोर्ट भेटला, त्यामुळे संस्था चालू झाली. आतापर्यंत आपले 1 वर्षात आपले आधी सुरुवात होती की 2 उपक्रम करायचे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. ते आपल्या मुलांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपल्या आतापर्यंत तरी 3 उपक्रम व्यवस्थित आम्ही पार पडलेले आहेत आणि आजचा 3रा उपक्रम. आणि सगळ्यांचा असा सपोर्ट मिळतो आणि असं असेल की यापुढे सगळ्या कार्यक्रमांचा सर्वांचा असा सपोर्ट राहील. आणि आज या फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मला जे भेटवस्तू दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. भेटवस्तू मेन म्हणजे आवडली की नाही तुला? खूपच छान. आणि हे आपण आता पुढे चालू करणार आहोत की जे जो कोण या ठिकाणी जे काम करतात किंवा आपल्या देणगी स्वरूपात म्हणा किंवा काय जे आणतात तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी गिफ्ट वस्तू ही ठेवणारच आहोत आपण. तर ही कन्सेप्ट तुला म्हणजे सरप्राईज होतं हे ॲक्च्युली आमच्या तिघातच ॲक्च्युली ठरलं होतं ते प्रवीण कदम आणि अश्विनीच्या आणि माझ्यात. तर मग बाकी कोणाला मी सांगितलं नव्हतं कारण शुभांगीला वगैरे सांगितलं असतं तुला डायरेक्ट मेसेज केला नसता त्यामुळे ते मी काय कोणाला हे कळून दिलं नाही. पण छान झाला ओव्हरऑल कार्यक्रम. तुला कसा वाटला? आणि आपण इथे या ठिकाणी बघूया परत एकदा जर सपोज मदत करण्याचा जर सपोज योग आला तर आपण नक्कीच त्याप्रमाणे प्रयत्न करूया असं मला वाटतं. तर थँक्यू सो मच. आणि तू या आमच्या फाउंडेशनचा एक मेन म्हणजे पाया आहेस त्याच्यामुळे काही गोष्टी झाल्या किंवा कितीही काही झालं तरी न डगमगता अशी साथ दे आम्हाला त्याबद्दल. आणि येणाऱ्या काळात आम्ही खूप सारे उपक्रम हे घेणारच आहोत त्यामुळे चलो बाय बाय टेक केअर. आता ही तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. चलो बाय.